नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव प्राजक्ता मिलिंद अहिरराव. काय गंमत आहे, अनेक वर्ष होम मिनिस्टरचा हा आनंद घराघरात जाऊन साजरा केला जातो आणि हा आनंद साजरा होत असताना नेहमी असं वाटतं की त्या घरात आनंद नांदू दे किंवा पटकन त्या घरात गेल्यानंतर त्या वास्तूला आपण तथास्तू म्हणावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि प्रत्येक घरात प्रत्येक घराची कुलदेवता तथास्तू म्हणत असते. या अहिरराव कुटुंबाची कुलदेवता आहे म्हाळसादेवी. घटस्थापना ते नवमी आणि मग साजरा करण्यात येणारा ती दशमी म्हणजे दसरा हा उत्सवच स्त्री शक्तीचा. तमाम स्त्री शक्तीला नमस्कार करूया, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊया. आजचा पहिला रंग आहे पिवळा. पिवळ्या रंगात हा आनंद आज साजरा होणार आहे. आणि काय गंमत आहे बघा, अनेक वर्ष आमच्याकडेही पूजा होत असते, माझ्याही घरी पूजा होते आणि तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की तो टाक पूजेमध्ये असावा. गुरुजींनी सांगितलं होतं मग टाक पूजेत असावा म्हणजे नेमका कुठला, तर त्यांनी सांगितलं की खंडोबाचा. सुरुवातच या होम मिनिस्टरच्या भागाची आज होती आहे या नवरात्राची ती म्हाळसादेवींच्या दर्शनाने आणि खंडोबाच्या चरणीसुद्धा आज नतमस्तक होणार आहोत. किंवा येळकोट येळकोट जय मल्ला असं म्हणूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया अहिरराव कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार माझी. घ्या उखाणा घ्या. श्रीकृष्णाच्या ओटावर सोन्याची बासरी. मिलिंद रावांचं नाव घेताना मी सदा हसरे. काय सांगता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. हे सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. आई. नमस्कार. वडील. नमस्कार. बाबा. बहीण. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. माझा भाचा आर्यन. भाचा साहिल. नमस्कार. आत्या. हो. त्या पण माझ्या आत्या आहेत. नमस्कार. माझ्या नंद्याच्या सासूबाई आहेत त्या. बरं बरं. ती माझी भाची श्रावणी. हॅलो. आणि मागे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहे. नमस्कार. नमस्कार. आणि ही पण आमची छोटी. ही आमची छोटी. बरं बरं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 आज म्हणजे ना असं भंडारा उधळला असंच वाटतंय मला, कारण म्हाळसादेवीचं दर्शन घेऊन आजच्या भागाला आपण सुरुवात करतो आहोत आणि त्यावेळेला म्हाळसादेवी आणि खंडोबा हे किती छान हो की नाही. म्हणून बघा घटस्थापनेच्या वेळेला सुद्धा खंडोबा देवाचा टाक, जेजुरीच्या मल्हाराचा टाक हा नेहमी पूजेमध्ये ठेवला जातो. येळकोट येळकोट. बघितलं पिवळा रंग कसा भंडारा उदय. कुठलं माहेर? माझं माहेर धुळ्याचं आहे पण आता आई वडील सगळे नाशिकलाच असतात. तुमचं माहेरचं नाव काय? वारुडे. प्राजक्ता वारुडे. वारुडे. मग माहेरची कुलदेवता कुठली तुमची? एकविरा देवी. आणि इकडची कुलदेवता? म्हाळसादेवी. म्हाळसादेवी. मग जाता की नाही कधी दर्शनाला? हो जातो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण? माझं बालपण नंदुरबारला गेलं. मग तुमचंही कुलदेवतेच्या दर्शनाला जाणं होतं? हो, कलदुरीच्या दर्शनाला जाणं होतं. नंदुरबारला जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जातो. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण माझं नाशिकला गेलं. मी लहान 2 वर्षाची होती तो तेव्हापासून आईच्या आईवडिलांकडे शिकली. तिकडे शिक्षण झालं. मी 7वीपर्यंत तिकडे शिकली. मग 8वीला मी धुळ्याला आली. तुमचं बालपण सगळं तिकडचं नंदुरबार? माझं बालपण नंदुरबारचं पण मी पण आजी आजोबांकडेच राहिलेलो, कारण माझे वडील बँक ऑफ बरोडामध्ये होते तर त्यांची सारखी ट्रान्सफर व्हायची, कधी गुजरात कधी मालेगाव, त्याच्यामुळे मी नंदुरबारला माझं बालपण झालं आणि नंतर 10वीनंतर ते आम्ही सोबत राहायला लागलो. आणि मग तुमची भेट कुठे झाली? ऍक्च्युली माझं 12वीची एक्झाम दिली होती मी. नाही, हे माझे आत्याचंच मुलगा आहे. माझ्या आत्याच आहे, माझ्या सासूबाई. म्हणजे घरातल्या घरात भंडारा उधळला.
तर दहावीनंतर दहावीची एक्झाम दिली होती मी आणि ह्यांनी पण फर्स्ट इयरलाच होते. ते आमच्या घरी फंक्शन होतं. थांबा, ते कधीतरी बोलतायत, आज बोलू नका. काय झालं? एका फॅमिली फंक्शनला आमची ओळख झाली आणि मी माझ्या कझिन सिस्टर थ्रू वरती बोलवलेला टेरेसवरती. कोणाला? हिला प्राजक्ताला. टेरेसवर? हो. आणि मीला सांगितलं की तू मला आवडतेस म्हणून. असं थेट सांगितलं? थेट सांगितलं. पहिल्याच भेटीत? पहिल्याच भेटीत सांगितलं. हा. मी तिला सांगितलं की मला तुझे डोळे खूप आवडलेत म्हणून. हा, असं सांगितलं. हो. मग तेव्हा ती बहीण काय करत होती? नाही, ती जिण्यात थांबली होती, कोणी येणार नाही म्हणून बघायला. पण तुम्हाला लगेच होकार आला त्या टेरेस? नाही, लगेच होकार नाही आला मला. का हो? खरं म्हणजे स्टार्टिंगला मी असं खूप होकार असं दिलाच नाही, पण ते सुट्ट्यांमध्ये येत राहिले. आम्ही फक्त बघायचो आणि एक फ्रेंडली असं बोलायचो जेवढं शक्य होईल आई वडिलांसमोर वगैरे. आणि एकदा ते सेकंड इयरला असताना त्यांनी मला सांगितलं हा माझा ॲड्रेस आहे आणि तुला वाटलं तर तू मला पत्र पाठव. तर तेव्हा मी पत्र पाठवून त्यांना ॲक्च्युली पहिल्यांदा होकार दिला. मग पत्र पाठवून होकार दिला? हो. तुम्हाला पत्र तिकडे कसं मिळायचं? ते माझ्या कॉलेजच्या ॲड्रेसवरती मिळायचं. यायचं? बरोबर. आणि मग मी एक वही मेंटेन केली ज्याच्यामध्ये मी हिच्या पत्राचं प्रत्येक उत्तर लिहायचो आणि जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा तिला वही द्यायचो की हे तुझ्या सगळ्या पत्रांचं उत्तर आहे. मग तू काय मोबाईलमधनं व्हॉट्सअप पाठव. मग मला सांगा, त्याच्यानंतर भेटल्यावर अर्धा एक तास वाचनातच जात असेल तुमचा? नाही, मी घरी घेऊन यायचे कारण ते मला बाहेर कॉलेज जवळच भेटायला यायचे. ते वही द्यायचे? हो, वही द्यायचे. तुम्ही वही घेऊन घरी यायचे आणि पुढचे 6 महिने लाखो चित्रपट आले पण ही सिच्युएशन कोणाला सुचले? आणि आम्ही ते सगळे पत्र आणि वही सांभाळून ठेवले आहे. आजही? आजही. कुठे आहे ती? आहे माझ्याकडे कपाटात. कधीतरी रविवारच्या संध्याकाळी आम्ही एखादा पत्र वाचतो किंवा एखादा पेपर वाचतो आणि एन्जॉय करतो त्या ठिकाणी. छान. पण मला तुम्हाला विचारायचंय की हे सगळं सुरू असताना हे सगळं किती वर्ष सुरू होतं? 5 ते 6 वर्ष झालं होतं. मग या सगळ्या प्रवासामध्ये कधीच घरच्यांना कोणालाच संशय नाही आला कधी? 5 वर्षात कधी नाही आला, पण एकदा हे मला भेटायला आलेले आणि माझ्या काकांनी बघितलेलं. त्यांनी घरी येऊन सांगितलं माझ्या आजीला की मी बघितलं की त्या दोघांना बघितलं आणि तोच होता वगैरे असं सांगितलं. मग आजीने तोच होता हे वाटण्यासाठी, संशय येण्यासाठी त्यांना काही डाऊट आला होता यापूर्वी? कधी संशय आला होता? बहुतेक आईला डाऊट आला होता. काय वाई? मला जवळजवळ 2-1 वर्षानंतर चाहूल लागली होती यांची. तसं माझ्या दिराला जावेला उलट माहिती होतं माझ्या आधी. मग जावीनेच मला एकदा सांगितलं की ताई तुम्हाला माहिती नाही का बरं हे दोघं जण भेटतात, त्यांचं त्यांना आवडतात एकमेकांना. म्हटलं हो का? मग मी तिला विचारलं की का ग ताई खरंच असं काही आहे का? तर ती म्हणे हो म्हणे आहे. हां, आवडत. हो, आवडतात म्हणे. आम्ही एकमेकांना आवडतो, आम्हाला लग्न करायचंय. आणि काय आता घरचंच आहे लहानपणापासून बघितलेलं, त्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता तसं लग्न लावून देण्यामध्ये. पण मला सांगा किती वर्ष लग्न झालं? 2001 साली लग्न झालं. 17 वर्ष झाली लग्न. बरं, आता नवरात्र असतं तेव्हा नवरात्रामध्ये वेगवेगळे दिवस असतात, काही ठिकाणी गरबा खेळला जातो, दांडिया खेळला जातो, असं तुम्ही कधी खेळलाय? तुम्ही तो उत्सव कसा साजरा केला आहे कधी? नवरात्र म्हणजे माझी देवीवर नितांत श्रद्धा आहे. घरी देवीचं सप्तशतीचे पाठ मी करतेच. काय सांगू, उपास करते 9 दिवसांचे आणि कळस वगैरे भरून ते सजवायला जे असतं ना आपल्याकडे, जे नारळ सजवतात देवीच्या रूपामध्ये, ते सजवणं माझा सगळ्यात आवडता विषय आहे. ते मला सजवायला खूप आवडतं आणि गरबा वगैरे आमच्या सोसायटीत असतात तर ते नक्कीच खेळायला जातो. जाता? हो. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आणि या शुभेच्छांबरोबरच या कुटुंबाला शुभेच्छा देऊया. यांच्या सुखासाठी म्हाळसा देवी जी यांची कुलदेवता आहे तिच्या चरणी नतमस्तक होऊया. आणि या पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार या माऊलीला तेही बघूया. घ्या, 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. ठेवलेले आहे. हो. आणि त्यामध्ये तुम्हाला 4 संधी आणि 4 संधीमध्ये 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार. सगळे मदत करू शकतात पण 1 रुपया लिहिलेला टॅग मिळाला पाहिजे. समय? समय द्या इकडे. 5 रुपये तुझ्या मनात द्या. इकडे बदलायचं आहे का तुम्हाला? नाही. अरे वा, 10 रुपये. आता 2
दोन संधी आहेत. बघा बदलायचं आहे का? दोन संधी आहेत. मी परत परत विचारतोय. नाही 2000 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. शांतपणे विचार करा. हे बदलायचं आहे. विचारतो आपलं. मी काय बघितलं ठाम आहात. मी जरास उघडून बघतो. हेच कन्फर्म नक्की. अभिनंदन 1 रुपया. घटस्थापनेची सुरुवात तर छान झालेली आहे. चला अभिनंदन. 2016 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. बरं आता त्यांना बोलायला लावूया. सासूबाई ना त्या. सासूबाई सुनेबद्दल सांगा. कशी आहे सुनबाई? अगदी चांगले व्यवस्थित आहे. मन मिळाऊ आहे. सगळ्यांना सांभाळून घेते. बर. आमची काळजी पण घेते ती. मुलं काय बदल झाला का लग्नात? नाही थोडाफार होतोच. थोडाफार होतोच मध्ये बदल झालाय असं त्यांना म्हणायचं. होतोच लग्नानंतर. पण तू समाधानी? समाधानी हो. व्यवस्थित आहे सगळं काही. सासरे बुवा सुनेबद्दल सांगा. स्वभाव तिचा व्यवस्थित आहे. समजूतदार आहे. मन मिळावू आहे. कुठलाही प्रॉब्लेम नाही. छान. कसं आहे जावई? जावई एकदम छान आहेत. मन मिळावू आहेत. 100 पैकी किती मार्क द्याल जावई? 100. बाबा सासूबाईनी 100 मार्क दिलेत एकदम. पण खुश आहात? खुश. समाधानी? समाधानी एकदम. जावई म्हणजे काही नाव ठेवायला जागाच नाहीये. तुम्ही 100 पैकी किती मार्क देणार? मी 100 पैकी 108 टक्के. बरं झालं पुढे कोण बसले नाही. हळूहळू 1000 पर्यंत पोहोचले असते. बरं आता नवरात्र असल्यामुळे, नवरात्रीची पहिली माळ असल्यामुळे मी 2 ओळी देवीच्या बद्दल म्हणू शकते. म्हणा. पाहुणे आली माझ्या घरी. पाहुणे आली माझ्या घरी. अंबिका माया जगदीश्वरी. अंबिका माया जगदीश्वरी. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला द्या? धन्यवाद द्यायचे तर मी माझ्या सासूबाईंना आणि आईला देईल, कारण त्या नेहमीच माझ्या इन्स्पिरेशन राहिल्या आहेत. क्षमा मागायची तर मी मिस्टरांची मागेल, कारण की मी बऱ्याच वेळा खूप चिडचिड करते, कारण मी थकून जाते. नाही ते फ्रेश असतात दिवस. ते नाही थकत. त्यांना परवानगी नाही थकायला. थकणार मी, चिडणार मी. वा व्हेरी गुड. बरं चाललंय माऊली. चिडते मी आणि चिडली की माझा स्वभाव आहे जरा तापट. सुरुवात टेरेसवरून झाली आहे. वातावरण तापलेलंच होतं ना तेव्हा. तुम्ही आज क्षमा कोणाची मागायला निघाले? क्षमा मागेल तर मी माझ्या आईवडिलांची. आता त्यांचं म्हणणं होतं की मी थोडा चेंज झालो म्हणून. तर असा चेंज तर मी झालेलो नाही आहे माझ्या परीने. पण आयुष्याच्या धावपळीमध्ये करिअर मागे माणूस पळत असताना थोड्याशा गोष्टी कधीतरी धावून जातात. तर त्यांना असं मनात आलं असेल तर माझ्याकडनं क्षमा मागतो. आणि धन्यवाद? धन्यवाद द्यायचं झाला तर माझी वाईफ प्राजक्ता आणि माझे आई वडील, की त्यांनी मला नेहमी सपोर्ट केला मला पुढे जाण्यासाठी, माझा ग्रोथ करण्यासाठी. त्यांचं मी धन्यवाद. व्हेरी गुड. बरं आता एक थोडीशी धावपळ आहे तुमची, सुटका नाही तुमची. हां धावपळ अशी आहे, 5, 7 आणि 11 यापैकी किती वस्तू तुम्ही आणणार ते आम्हाला बघायचं आहे. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे काय देऊया? स. चल एका वेळेला एका. लवकर 20 सेकंद झाली. सॉसची बॉटल. सॉसची बॉटल. साबुदाणा वरच्या टॉवल मध्ये. वरच्या टॉवल मध्ये. सॉसची बॉटल. सफरचंद आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलंय. सफरचंद. 30 सेकंद राहिली.
काय काय आणलं सांगा. साबण आणलाय एक, साबुदाणा दोन, सॉक्स तीन, स्टॅपलर चार, समई पाच, सॉक हे सॉस सहा, सफरचंद सात, सॉफ्ट टॉईज आठ, सुरी नऊ, साखर दहा, स्केल 11. पाच वस्तू आणल्या म्हणून झी मराठी कडून ही पहिली भेट. सात वस्तू आणल्या म्हणून झी मराठी कडून दुसरी भेट. अकरा वस्तू आणल्या म्हणून झी मराठी कडून तिसरी भेट. बरं वहिनी, तुमच्या तीन अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांनी वेळ द्यावा घराला आणि मुलींना, कधीतरी त्यांचा अभ्यास वगैरे घ्यावा. हो मी देईल. दुसरी अपेक्षा. त्यांनी पण थोडं चिडचिड कमी करावी, ते लवकर संतापतात. हे नाही सांगितलं जरा. तिसरी अपेक्षा. आणि बाहेर फिरायला वगैरे घेऊन जावं, आउट ऑफ इंडिया. कोणाला? मला. काय घरी नेणार आमच्या माऊलीला परदेशात? लवकर प्रयत्न कर. आणि त्यासाठी कुलदेवतेकडे प्रार्थना करतो, तिने या संकल्पनेसाठी तथास्तु म्हणावं, म्हणजे त्या दोघांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. तुमच्या तीन अपेक्षा सांगा. तिने चिडचिड कमी करावी पहिली अपेक्षा. नाही म्हणजे एक दोन तीन हीच अपेक्षा दिसते तुमची. हो नक्की. काय चिडचिड कमी करेल? कधीपासून? आजपासून. बघा माऊली, मला सांगताय तुम्ही एवढं पूर्ण करा. नक्की. दुसरी अपेक्षा. स्पष्ट बोलणं झालं पाहिजे, कारण आता सपोज आम्ही फिरायला जातोय बाहेर, तर तिचं म्हणणं एवढंच असतो की पावभाजीचा वास मस्त येतो, पण सांगत नाही पावभाजी खायची. मग घरी आल्यानंतर म्हणते अरे पावभाजी खायची होती मला, तर स्पष्ट बोललं तर चांगलं होईल. तो एक फिरायला जाता त्यावेळेला काय ट्रेझर हंट खेळता का तुम्ही? आणि सगळं त्यांनीच मनात ते करायचं का? हो तुम्ही थेट नाही बोलत. असं वाटतं ना की त्यांनी ओळखावं मनातलं. पावभाजी ते पण म्हणतात अरे वा छान वाटतं, घरी येतात घेऊन. बरं इथून पुढे जरा थेट सांगत जा. हो ना. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे. या घटस्थापनेच्या दिवशी याच माऊलीसाठी नाही तर महाराष्ट्रातच नव्हे तर जिथे जिथे आत्ता तुम्ही हा कार्यक्रम बघता आहात त्या त्या सगळ्या माऊलींना नम्र प्रार्थना, कारण 9 दिवस हे स्त्री शक्तीचे आहेतच, पण त्याही पलीकडे जाऊन तुम्ही त्या प्रत्येक घरातल्या केंद्रबिंदू आहात. आणि नकळत माऊली, मग ती कुठल्याही वयोगटातली असो, तिच्या भोवती संपूर्ण घर त्या घराचा आनंद आणि सुख असतं. तेव्हा या निमित्तानं मी तुमच्या सुखासाठी प्रार्थना करतो. तुम्ही सुदृढ तर घर आनंदी. माऊली तुम्ही घराचा ऑक्सिजन आहात, तेव्हा तुम्ही सुदृढ राहा यासाठी संपूर्ण स्त्री शक्तीच्या चरणी नतमस्तक होतो. जिथे जिथे जी जी देवस्थानं आहेत त्यांच्याकडे मी मागणं करतो की आमच्या माऊलीला सशक्त ठेव, सुदृढ ठेव. आणि हे म्हणत असतानाच या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देतो. या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेट असली तुम्हाला. धन्यवाद. सेंको गोल्ड अँड डायमंड्स क्राफ्टमनशिप फॉर यू 80 वर्षाची कारागिरी यांच्याकडून वहिनी तुम्हाला ही सोन्याची न. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.